आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर प्लीज, तुम्ही मला ऑफिसमध्ये जे काही सांगितलंय ना ते प्लीज सगळ्यांना परत एकदा सांगा ना. सर सगळ्यांना प्लीज सांगा की सर्टिफिकेट वगैरे सगळं खोटं आहे म्हणून. नाही मॅडम, तुम्ही जे कागदपत्र घेऊन आला होता ते खरे आहेत. तुमचं आणि विक्रमचं लग्न झालंय. काय बोलताय सर तुम्ही? आज सकाळीच भेटलो ना आपण. सर तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं ना की ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून, आणि आता तुम्हीच नाही म्हणताय. मी असं का म्हणेन? मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की सगळी कागदपत्र खरी आहेत आणि तुमचं आणि विक्रमचं कायदेशीररित्या लग्न झालेलं आहे. सर माझं जर लग्न झालंय हे मला माहित नाही असं कधी होईल का? जी गोष्ट घडलीच नाहीये त्याचे पुरावे सुद्धा खोटेच असतील ना. पण मला कळत नाही तुम्ही खोटं का बोलताय. का खोट बोलतील ते? खोट बोलून काय मिळणार त्यांना? असं तर नाहीये ना की तू यांना असं म्हणाली होतीस की विक्रम बद्दल जे काही आहे ते खोट आहे असं सांगा, आणि ते तसं बोलत नाहीये म्हणून तू डिसअपॉइंट होतेस का? नाही मॅडम, तुला त्यांनी खरं सांगावं म्हणून त्यांना घरी बोलवलंय ना मी. मग खरंच तर बोलतायत ना ते. लग्न म्हणजे चेष्टा वाटली का तुला? आणि कोणालाही लग्नाच्या बाबतीत असं खोटं बोलायला भाग पाडणं हा गुन्हा असतो. हा, आणि तू त्यांना खोटं बोलायला भाग पाडत असशील तर पोलीस तुला नक्कीच घेऊन जातील, आणि यावेळी तुला प्रोटेक्ट करायला कोणीही येणार नाही. पण मॅडम मी खोटं नाही बोलते. त्यांनी स्वतःहून सांगितलंय की ते सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून, आणि आता तेच का नाकारतायत ना मला कळत नाहीये. हे बघा सर, प्लीज तुम्ही खोटं बोलू नका. तुमच्या खरं बोलण्यावर ना माझं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. प्लीज खरं काय ते सांगा. हे पहा मॅडम, सकाळी मी जे ऑफिसमध्ये सांगितलं तेच आता सांगतोय. आणि मी माझ्या नोकरीशी इमानदार आहे, मी माझं उत्तर का फिरवू? सर जर तुम्ही मला ऑफिसमध्ये तेच सांगितलं असतं तर मी तुम्हाला इथे घरी बोलवलं असतं का? मी इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडते, तुम्ही माझी मदत करायची सोडून माझ्या अडचणी का वाढवताय? आणि सर तुम्ही स्वतःहून म्हणालात ना की हे सर्टिफिकेट खोटं आहे, आपण विक्रमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करूयात म्हणून. आणि तुम्ही ही पण हे पण म्हणालात की मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुम्ही माझी मदत करायला तयार आहात. मग आता हे सगळं का आणि कशासाठी चालू आहे? हे बघा मॅडम, मी असं काहीच म्हणालो नव्हतो. उलट मीच तुम्हाला म्हणालो होतो की जे खरं आहे ते खोटं प्रूव्ह करायचा प्रयत्न तुम्ही का करताय? सर मी आज तुम्हाला सांगितलं होतं की नाही मी सगळ्यांसमोर सत्य आणणार आहे म्हणून. मी एवढी खुश होते, मला वाटलं होतं सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर होतील, भैरवी मॅडमला सुद्धा माझ्यावर विश्वास बसेल. पण मला कळत नाहीये हे खोटं का बोलतायत. सही सही सही, मला माहितीये, मला माहितीये तुम्ही खोटं बोलत नाहीये. पण बडे ऑफिसर तरी इथे येऊन असं का बोलतील? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? अच्छा, असं असं म्हणालो का मी? ऑफकोर्स माझा विश्वास आहे. पण एक मिनिट देवांची, मला वाटतं की हा सगळा घोळ निस्तरण्याचा आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे, तो म्हणजे उद्या मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसला जायचं.
आणि दुसऱ्या ऑफिसरकडनं या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. हे पहा, तुम्ही कुठल्याही ऑफिसरला भेटला तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल की सई आणि विक्रमचा कायदेशीररित्या विवाह झालेला. मी गेली 12 वर्ष मी हा जॉब करतोय आणि मी माझ्या कामाशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. इथे तुमच्या घरी येऊन खोटं बोलून मला माझी नोकरी धोक्यात टाकायची नाही. पण जर सई आणि विक्रमचं लग्न खरंच झालं असेल तर देवांश आणि सईच्या लग्नाला काहीच अर्थ नाही. सॉरी सई, अगं माझ्या डोक्यात आलं आणि मी पटकन बोलून गेले. मला तसं म्हणायचं नव्हतं, खरंच सॉरी. नाही नाही, तू बोललीस ते बरंच झालं. पण एक लक्षात ठेव की कोणत्याही कागदपत्रापेक्षा आणि कोणत्याही व्यक्तीपेक्षा माझा सईवरती जास्त विश्वास आहे. हो ना, सई आमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही आणि ह्या बाबतीत तर नाहीच नाही. दादा, बहिणी, सईच्या नावाची जी अंधविश्वासाची पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधून ठेवली आहे ना, ती काढा आता. आय नो त्या विक्रमवर तुमचा विश्वास नाहीये, पण आपल्या समोर एक ऑफिसर उभा आहे. मॅरेज रजिस्ट्रार ऑफिस मधून आलाय. तो विक्रम खोटं बोलतोय की खरं बोलतोय हे या व्यक्तीपेक्षा आणखीन बेस्ट कोण सांगू शकतं? त्यामुळे यांच्यावर विश्वास न ठेवणं हा आपला मूर्खपणा असेल. जी सई आहे ना, तीच एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे. हिने आपली फसवणूक केली आणि सगळ्यात मोठी फसवणूक केली आहे हिने माझ्या देवांशची. परमेश्वरा, हे सगळं काय घडतंय? मला तर काहीच सुचन असं झालंय. मी तुझ्याकडे माझ्या मुलाचं सुख मागते आणि तू त्याच्या अडचणी अजून अजून वाढवतोस. संकटाची रांगच लागली आहे जणू. माझ्या देवाने कोणाचं काय वाईट केलंय?